शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 फेब्रुवारीच्या सकाळच्या झटपट बातम्या. कागदपत्र तपासणीच्या कारणामुळे 15,000 शेतकऱ्यांना सन्मान नाही. सांगोल्यात सर्वाधिक लाभार्थी. आधार सेडिंगसाठी विशेष मोहीम. जिल्ह्यातील 20,425 शेतकऱ्यांचं धान चुकारे अडाले. यावर्षी 31,35,853 क्विंटल धान खरेदी. जिरडगावच्या शेतकऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर उपोषण. मागासवर्गीय शेतकऱ्यांचा सिंचन विहिरीच्या लाभापासून ठेवले शेतकऱ्यांना वंचित. कापसासह सोयाबीनचे भाव घसरले. बळीराजा आला अडचणीत. कापसाला 7,000 तर सोयाबीनला केवळ 4,000 प्रतिक्विंटल दर. कापूस उत्पादक मोदींची गॅरंटी का नाही? विजय जावंदे यांचा पत्राद्वारे फडणवीसांना सवाल. 123 कोटी मंजूर. पीक विम्यासाठी मागणीसाठी अनोखे आंदोलन. मागणीचा बॅनर अंगावर चढून कृषी कार्यालयात केलं आंदोलन. जिल्ह्यातील 80,000 शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा. कापसाला भाव द्या. SDO कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाचा ठिय्या आंदोलन. कापूसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी केलं आंदोलन. दोनदा आयकर भरणाऱ्या 1,00,000 शेतकऱ्यांचा शोध. रक्कम थकली. पंतप्रधान किसान शेतकऱ्यांचा लाभ. कागदपत्र तपासणीच्या कारणामुळे 15,000 शेतकऱ्यांना सन्मान नाही. सांगोल्यात सर्वाधिक लाभार्थी. आधार सीडिंगसाठी विशेष मोहीम सुरू. जिल्ह्यातील 8,000 शेतकरी अनुदानास मुकणार. PM किसान शेतकऱ्यांना 21 फेब्रुवारीपूर्वी EKYC पूर्ण करणे गरजेचं असणार. बाजारात लसणाचे दर पोहोचले आता 400 रुपये प्रतिकिलोवर. आवक कमी असल्याचा परिणाम. 8,000 शेतकरी अनुदानास मुकणार. PM किसान EKYC करणे गरजेचं. अनेक ठिकाणी EKYC नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत. करपात्र असल्यानं वेगवेगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सन्मान योजना. प्रधानमंत्री सन्मान पोर्टल अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. पासबुकात धनादेशाची नोंद. रक्कम दुसऱ्याच्याच खात्यामध्ये. सेलू येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील प्रकार. सागरा प्रकल्प रद्द केल्याने सिंचन अनुशेष कसा दूर होणार? रामटेक तालुक्यातील आदिवासी बांधव करतात कोरडवाहू शेती. अखेर श्रावणबाळ योजनेसाठी जिल्ह्यातील मिळणार 9 कोटी. लवकरच वितरण होणार. सामाजिक न्याय विभागाकडून मंजुरी. आता बोनससाठी पात्र ठरणार भंडारा जिल्ह्यातील 14,000 शेतकरी. ई पीक पाहणी केनीला 15,000 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांना घरपोच मोफत सातबारा मिळवणारी योजना कागदावरच. अधिकाऱ्यांनाच योजनेची अलर्जी. लाभार्थ्यांना होतोय मानसिक त्रास. 142 गावे बाधित. 2,649 हेक्टरवरील पिकाचं नुकसान. वादळी पाऊस व गारपिटीचा प्राथमिक अंदाज. सर्वेक्षणाचे कामे जोरात सुरू. पांढरं सोनं विकता येईना ठेवताही येईना. अंगाला लागली खाज. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट. पूर्वसूचना नाकारल्या. पीक विमा कंपनीची मनमानी. जुलैमधील नुकसान पीक विम्यासाठी 157,00,000 शेतकऱ्यांची मदतीस अर्ज. बाजारामध्ये सोयाबीनला मिळेना अपेक्षित दर. शेतकऱ्यांच्या घरीच साठवणीकोर भर. नाफडलाही प्रतिसाद मिळेना. दरात किंचित सुधारणा. 2 दिवसापासून शेतकऱ्यांचं बैलबंडीवर उपोषण सुरू. विविध मागण्याकडे केलं शेतकऱ्यांचं लक्ष. सरकार दखल घेईल का? आधार सीडिंगचा 9,000 शेतकऱ्यांना बसणार फटका. किसान सन्मानचा 16व्या हप्त्याला मुकणार. सूचना करूनही शेतकऱ्यांचं दुर्लक्ष. कामटी मौद्याला दुष्काळग्रस्त घोषित करा. सुरेश भोवर यांची कृषी मंत्र्यांकडे केली मागणी. तब्बल 13 वर्षानंतर हिंगोलीत CCI कापूस केंद्र सुरू. पहिल्याच दिवशी 357 क्विंटल खरेदी. 6,920 रुपयाचा कापसाला भाव.
हिंगोली मार्केट यार्डात 1800 क्विंटल हळदीची आवक, भावात 500 रुपयांची घसरण, हरभरा 200 रुपयांना वधारला.